सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. व्यवहारात उपयोगी पडणारी कायदेविषयक माहिती मिळवण्याची स्मार्ट, सोपी आणि प्रभावी गुरुकिल्ली हवी असेल तर www.lawskill.in या वेबसाईटवर लॉग करा. स्वतःला कायदेशीर ज्ञानाने सक्षम बनवण्यासाठी आत्तापेक्षा चतुर, सुलभ आणि प्रभावी मार्ग यापूर्वी कधीच उपलब्ध नव्हता. मनुपत्र या भारतातील पहिल्या व आघाडीच्या कायदेशीर विषयक माहिती, शोध, विश्लेषण आणि व्हिज्युअलायझेशन प्लॅटफॉर्मने त्यांची नवीन सेवा www.lawskill.in सुरू करण्यासाठी आज आक्रमक योजना जाहीर केली. हा एक सशक्त ऑनलाईन आणि बहुभाषिक प्लॅटफॉर्म असून कायदेशी संबंधित तसेच व्यावसायिक विषय व कौशल्य शिकून त्यासाठी प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा परवडण्याजोगा, सोयीस्कर आणि सोपा मार्ग आहे. 2001 पासून भारतात ऑनलाईन कायदेविषयक संशोधनाच्या क्षेत्रात स्वतःसाठी स्थान निर्माण केल्यानंतर मनुपत्राने काहीशी सुप्त स्थितीतील मागणी ओळखून कायद्याच्या क्षेत्रात कारकीर्द करू इच्छिणाऱ्या तसेच कायदेविषयक संशोधनाचा भविष्यात वापर करतील अशा समाज गटांसाठी अभ्यासक्रमांचा एक आकर्षक संच आणला आहे. आपला प्रमुख व्यवसाय अधिक भक्कम करून स्पर्धेत पुढे राहण्यासाठी कंपनीने केलेल्या नियोजनाचा एक भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. हे पुण्यात आज झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. www.lawskill.in ही सेवा लॉन्च करताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दीपक कपूर म्हणाले, मनुपत्राच्या स्थापनेपासून वापर करताना नवीन साहित्य तसेच कधीही कुठेही कायदा शिकता येईल अशी सुलभता देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ही सेवा सुरू करण्यामागील आमची भूमिका संप्रेरक म्हणून काम करण्याची तसेच एक ब्रँड म्हणून तरुण वकील, कायद्याची प्रॅक्टिस करणारे व्यावसायिक, विद्यार्थी आणि जनतेसाठी कायद्याचे शिक्षण व प्रत्यक्ष व्यवसायातील अंतर भरून काढणारा पूल होऊन काम करण्याची आहे. विरोधाभास असा आहे की कॉलेजमधून कायद्याची पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना कायद्याच्या जगात पाऊल टाकण्यासाठी आवश्यक तेवढा आत्मविश्वास नसतो. व्यावसायिक व विद्यार्थ्यांची एक रचनात्मक परिसंस्था उभारून कायद्याचे शिक्षण भौगोलिक सीमा ओलांडून लक्षावधी विद्यार्थ्यांसाठी सोपे, रोचक, परवडण्याजोगे आणि उपलब्ध करणे हा आमच्या कामाचा पाया आहे. lawskills.in जो हमने लॉन्च किया है, ये बेसिकली है कि हमें लगता है कि जो एकेडमिक करिकुलम होता है उसमें जो हम सीखते हैं वो थ्योरी होता है ज़्यादा से ज़्यादा. सो उस थ्योरी को हम प्रैक्टिकल लाइफ में जब हम काम शुरू करते हैं तो हम कैसे अप्लाई करें, उस गैप को ब्रिज करने के लिए एक हमारा ये था इसके पीछे. दूसरा ये था कि जो टीयर टू, टीयर थ्री सिटीज़ और छोटे टाउन्स एंड सिटीज़ जो हैं, वहाँ के जो कॉलेजेस हैं, वहाँ का जो सिलेबस है, करिकुलम है, उन लोग वहाँ के स्टूडेंट्स को इस तरह का सिलेबस नहीं मिल पाता है, मटेरियल नहीं मिल पाता है जो एक ए सिटीज़ में मिल रहा है. तो हम चाहते हैं कि जहाँ जितना हम कर सकें हम एक स्टैंडर्ड या कंसिस्टेंट क्वालिटी ऑफ एजुकेशन या मटेरियल हम डिलीवर कर सकें, तो उसका हमारा दूसरा ये भी है. अभी हमारे जो कोर्सेज हैं ये इंग्लिश में है, हिंदी, मराठी, तमिल, तेलुगु, बंगाली में है, एक कोर्स हमारा उर्दू में भी है. अगले साल तक हमारा ऑब्जेक्टिव है कि टारगेट है राधा कि हम 10 जो मोस्ट फ्रीक्वेंटली यूज लैंग्वेजेस हैं उनमें ये सारे कोर्सेज हम अवेलेबल कर पाएँ. सो ऑनलाइन के लिए ये है क्योंकि ऑनलाइन एजुकेशन में ये है कि आप अगर पढ़ भी रहे हैं, आप अगर काम भी कर रहे हैं, आप जब भी चाहते हैं, कन्वीनियंस है, आप कभी भी कर सकते हैं. आप रात के 2 बजे पढ़ना चाहें, 12 बजे पढ़ना चाहें, सैटरडे संडे जब भी करना चाहें. सो एक ये जो आप अपने हमें अपना इन्फॉर्मेशन अपडेट करते रहना पड़ेगा तो उसके लिए दिस इज़ द बेस्ट फोरम. कि अगर आप देखें तो गवर्नमेंट भी अपने जितने भी इनिशिएटिव है उसमें इसमें बहुत बहुत इसको प्रोत्साहन दे रही है. सो इसमें द फ्यूचर इन टर्म्स ऑफ लर्निंग ऑनलाइन है एंड उसका हमने लीवरेज करने की कोशिश की है.